कापणे, चुरगाळणे, घड्या घालणे, गुंडाळणे, चिपकवणे हे आपल्याला नेहमीच खूप आवडते. चला तर मग आपण कागदापासून छान छान वस्तू करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया. कागदापासून आपण आज फुले तयार करणार आहोत. बघा, आजचा आपला विषय आहे कागदी फुलं तयार करणे. तर मुलांना त्यासाठी आपल्याला रंगीत पेपर लागणार आहे, मोठी कागद घ्या, कात्री, पेन्सिल आणि फेविकॉल इत्यादी साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. बघा, चला तर मग आता आपण सुरुवात करूया. बघा मुलांना, सुरुवातीला आपण कागदी फुले तयार करताना हा एक मोठा आयताकृती पेपर आहे. हा जो आयताकृती पेपर आहे तो साधारणपणे बघा एवढ्या साईज मध्ये मी जी घडी घालून घेतली आणि तो मी कट करणार आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला परत मध्ये घडी घाला. अशी बघून घ्या मी कृती कशी करते, याकडे लक्ष द्यायचं. या पद्धतीने आपण मध्ये घडी घातली. आता मुलांना बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, ही जी ओपन बाजू आहे पेपरची एका बाजूला आणि एका बाजूला ही बंद बाजू आहे. बघा, तर आपल्याला बघा आता जी ओपन बाजू आहे पेपरची त्या बाजूने बघा साधारणपणे अर्धा सेंटीमीटर अंतर अंदाजे घ्या. पट्टीच्या सहाय्याने, पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला रेष आखून घ्यायची. बघा, रेष आखून घ्या आणि ही जी बंद बाजू दिसते या बाजूने आपल्याला कात्रीच्या सहाय्याने बघा व्यवस्थित काळजीपूर्वक आपण जी रेष आखलेली आहे त्या रेषेपर्यंत फक्त आपल्याला काप द्यायचा. अशा पद्धतीने एकसारखा व्यवस्थित आणि जास्त जाड काप देऊ नका. कट केल्यानंतर काढीचा पण आम्ही या ठिकाणी वापर करणार आहोत. या ठिकाणी काढी चिकटून घ्यायची Thank you.
आता आपण फुलासाठी आपण पानं तयार करणार आहोत. त्यासाठी आपण हिरव्या रंगाचा पेपरचा वापर करणार आहोत. पेन्सिलच्या सहाय्याने पानाचा आकार आपण कट करून घेऊया. पेपर फोल्ड करा. बघा मुलांना, छान असे आपल्याला फुलाचे आकार तयार करता येणार आहे. फुलं आणि पानाचे या ठिकाणी बघता येणार आहे. सुंदर असे फुलाचे आकार तयार झालेले आहे. वेगवेगळ्या रंगाचे आकार. कोणत्याही सजावटीसाठी तुम्हाला कागदी फुलं वापरता येणार आहे. बघा, मी छान